साई संस्थांच्या इतिहासात प्रथमच अत्यंत साधेपणानं आणि शांततेत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये श्री साईबाबांचा रामनवमी उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. भाविकांची अनुपस्थिती असणारा हा पहिलाच रामनवमी उत्सव यंदा पार पडतोय. शिर्डी साई मंदिरात दरवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र सध्या कोरोनाचं सावट असल्यानं संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. देशभरातील सर्व मंदिरं आणि शिर्डीचं साई मंदिर देखील 17 तारखेपासून बंद करण्यात आल्यानं यंदाचा रामनवमी उत्सव अत्यंत साध्या पद्धतीनं साजरा केला जातोय. मोजकेच अधिकारी, मंदिरातील मोजकेच पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पहाटे रामनवमी उत्सवाला सुरुवात करण्यात आली. शिर्डी साई मंदिरात 3 दिवस रामनवमी उत्सव साजरा केला जातो. पहाटेच्या काकड आरतीनंतर साईबाबांचा फोटो, विणा आणि पोथीची मिरवणूक काढण्यात आली. साई मंदिरातून गुरुस्थान आणि त्यानंतर द्वारकामाई मंदिरापर्यंत मिरवणूक काढल्यानंतर साई सच्चरित्राचा पहिला अध्याय वाचून उत्सवाला प्रारंभ झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उपकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मंदिर सुरक्षा प्रमुख मधुकर गंगावणे यांच्यासह मोजकेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते. रामनवमी उत्सवासाठी देशभरातून येणाऱ्या पायी पालख्यांना अगोदरच मनाई करण्यात आल्यानं गावचं यात्रा उत्सवही अगोदरच रद्द करण्यात आल्यानं यंदाचा रामनवमी उत्सव अत्यंत साधेपणानं साजरा होतोय. यावेळी साई मंदिरात फक्त धार्मिक विधीच पार पडत असून रामनवमीला मंदिरातून निघणारी साई पालखी देखील रद्द करण्यात आली आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या रामनवमी उत्सवाच्या इतिहासात आणि साईबाबा संस्थांच्या इतिहासात प्रथमच साईबाबांना कावडीत आणलेल्या गंगाजलानं अभिषेक देखील घालण्यात आलेला नाही आणि प्रथमच शिर्डी ग्रामस्थांसह साई भक्तांना देखील या साईबाबांच्या रामनवमी उत्सवामध्ये सहभाग घेता आलेला नाही. ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, शिर्डी.